नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाईटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण सरळ सेवा भरतीसाठी मागच्या 2022 या सालामध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या, त्या घडामोडीच्या अनुषंगानं अगदी महत्त्वाच्या टॉपिकवरती सध्या दृष्टिक्षेप आपण टाकत आहोत. आणि या दृष्टिक्षेपचा आपला हा चौथा भाग. अगोदरचे भाग त्याच्यामध्ये देखील महत्त्वाचे काही प्रश्न आपण महत्त्वाच्या घडामोडींवरचे आपण बघितले होते. तर दृष्टिक्षेपचा हा पुढचा भाग आपण कन्सिडर करूया. 2022 भारत बायोटेक या कंपनीनं नाकावाटे दिली जाणारी पहिली लस जी आहे ती भारत बायोटेकने लॉन्च केली. आणि या लसीचा सुरुवातीला ड्रग कंट्रोलर जे आहे DCGI ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी ही लस वापरण्यासाठी मान्यता दिली. आणि नंतर सरकारने ते ट्रायल घेतल्यानंतर ठरवलं की ही लस दिली जावी. सो या लसीचं नाव तुम्हाला विचारलं जाईल. नाव काय आहे? इन्कोवॅक नावाची ही लस आहे. बघा, हे नाव तुम्हाला इथं या लसीवरती दिसत असेल. सो इन्कोवॅक इंट्रानेसल अशा स्वरूपात ह्याचं नाव आहे. सो इंट्रानेसल म्हणजे नाकावाटे दिली जाणारी लस. आणि ही लस भारत बायोटेक या कंपनीनं बनवलेली आहे. तो भारतातली ही पहिली लस आहे की जी नाकावाटे, ज्याला इंजेक्शनची भीती वाटते. काही बरेच आपण व्हिडिओ बघितले असतील, बघा यूट्यूबवर किंवा शॉर्टवर इंजेक्शन देण्यासाठी आलेले आहेत आणि लोक घाबरत आहेत. सो अशा लोकांना आता घाबरायची गरज नाही, यांनी आता ही नाकावाटे लस घ्यायची. आणि कोविन ॲपवरती ही लस दिसत आहे सध्या. सो या अनुषंगानं 2022 वर्षाच्या शेवटी ही लस देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. सो ही लस कोणत्या कंपनीची आहे यासंबंधी एक प्रश्न येऊ शकतो. भारत बायोटेक, भारत बायोटेक संबंधित थोडंसं आपण बघूया. भारत बायोटेक ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? हैदराबादमध्ये आहे ही ह्याचं हेडक्वार्टर. आणि या कंपनीचे CEO कोण आहेत? डॉक्टर कृष्णा एल्ली हे जे आहे ते काय आहे? या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. बघा, या कंपनीने कुठली कुठली लस लॉन्च केलेली आहे? एक म्हणजे कोवॅक्सिन नावाची, कोवॅक्सिन ही लस या कंपनीला लॉन्च केलेली आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ती नाकावटी दिली जाणारी इन्कोवॅक नावाची ही लस. तो ही कंपनी महत्वाची, त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विचारले जाऊ शकतात. दुसरा प्रश्न, नाकावाटी दिली जाणारी लस कोणती, हाही प्रश्न विचारला जाईल. कंपनीचं नाव विचार, कंपनीचं हेडक्वार्टर लक्षात ठेवा. कोविडमध्ये दुसरी जी चर्चेत असणारी जी ही होती पेज ऍड करून आपण बघूयात. कुठली कंपनी होती दुसरी जर आपण बघितली तर, या कंपनीनं कोविशिल्ड नावाची लस मार्केटमध्ये आणली होती. तर ही पुण्याची जी कंपनी असणार आहे, पुणेमध्ये असणारी सिरम इन्स्टिट्यूट. सो हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि या कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आदर पुणावाला. सो पुण्यामध्ये जर तुम्ही फिरत असाल तर वेगवेगळ्या या कंपनीच्या स्वच्छ भारत अभियानासाठी डेडिकेट केलेल्या ज्या काही गाड्या तुम्ही बघत असाल हडपसर किंवा त्या परिसरात बऱ्याचशा दिसतात. मांजरीला ही कंपनी आहे. या कंपनीने कोविशिल्ड नावाची लस बाजारात आणली होती. सो 2022 न्यायपालिकेच्या दृष्टिकोनातून एक दुसरी एक महत्त्वाची न्यूज काय होती तर 103 जी घटना दुरुस्ती होती ती घटना दुरुस्ती वैध स्वरूपाची घटना दुरुस्ती आहे अशा स्वरूपाचं एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि हा निकाल तत्कालीन सरन्यायाधीश उदय ललित यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या घटनापीठाने यासंबंधीचं जजमेंट दिलेलं आहे. एक मताने झालेलं नाही पण बहुमताने हा निर्णय झालेला आहे. तो 103 घटना दुरुस्ती तुम्ही लक्षात ठेवा, ही काय सध्या वैध आहे. आणि ही घटना दुरुस्ती कशा संबंधीची होती हा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर काय उत्तर असेल तर 15 आणि 16 अनुच्छेदामध्ये भारतीय घटना कॉन्स्टिट्यूशनच्या किंवा घटनेच्या अनुच्छेदामध्ये दुरुस्त्या करून EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी लोकांना नोकऱ्या आणि शिक्षण संस्थेमध्ये 10% लक्षात ठेवा, किती टक्के?
10% आरक्षण देण्यासाठी या घटना दुरुस्ती केंद्र सरकार किंवा संसदेतर्फे करण्यात आली. आणि या घटना दुरुस्ती किती नंबरची घटना दुरुस्ती असं विचारलं जाईल. EWS साठी ही 103 वी घटना दुरुस्ती आहे. आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कोणते याच्यामध्ये EWS या कॅटेगरीमध्ये, ज्यांचं ज्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते सगळे लोक EWS या वर्गामध्ये येतील. सो 103 वी घटना दुरुस्ती या अनुषंगानं आपण बघितलेली. सो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपली 101 वी घटना दुरुस्ती कशा संबंधीची आहे, त्यानंतर 102 वी घटना दुरुस्ती कशा संबंधीची, या दोन्ही ज्या काही घटना दुरुस्ती आहेत त्या कशा संबंधी आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही टाका. आणि पुढचा पुढची ही बघूयात आपण. 2022 मध्ये जर आपण बघितलं तर आसाममध्ये कुठलं राज्य होतं इतिहासामध्ये आपण बघतो तर अहोम हे साम्राज्य होतं, अहोम साम्राज्य. आणि या अहोम साम्राज्याचे सेनापती जे होते त्यांचं नाव होतं लचित बडफुकन, किंवा हिंदीमध्ये किंवा आसामी भाषेत बोलत असताना बरफुकन असा त्याचा अर्थ किंवा उच्चार केला जातो. तर या सेनापतीची 400 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. तो इतिहासातले जे असे थोर किंवा थोर सेनापती होते किंवा इतिहासामध्ये ज्यांनी महत्वाची कामगिरी केली आहे आणि रिजनल भागामध्ये आहेत त्या त्या रिजनमधले, तर त्यांना नॅशनल फ्रंटवरती आणण्यासाठीचे हे सध्या केंद्र सरकारतर्फे एक धोरण आहे. धोरण म्हणण्यापेक्षा एक प्रयत्न केले जात आहेत. तर याच्यामध्ये लचित बडफुकन नाव ठेवा, नाव लक्षात ठेवा बरफुकन. आणि यांची मुघल सैन्याविरुद्ध सराई घाटच्या लढाईमध्ये यांचं नेतृत्व तिथं पुढे आलेलं होतं. आणि 1671 मध्ये यांनी मुघल साम्राज्यवरती किंवा मुघल सैन्याविरुद्ध एक लढाई जिंकली होती. मुघल सैन्याने आसामच्या अहोम साम्राज्याविरुद्ध एक आक्रमण केलं होतं आणि त्या आक्रमणाला तोंड देऊन त्यांना परतून लावलं होतं. तर त्यावेळेस तर बघितलं तर औरंगजेब मुघल साम्राज्याचा मुघल सम्राट होता आणि त्याच्या विरुद्ध ही लढाई जिंकली होती. सो त्या निमित्तानं आसाममध्ये हे फार महत्वाचं आणि आपले पंतप्रधान या संबंधीची एक ट्विट केलं होतं आणि त्यांचे जे काही कार्यक्रम होता 400 वी जयंतीच्या त्यानिमित्त पंतप्रधानांनी भाषण केलं. सो म्हणून हे नाव सध्या महत्वाचं आहे. त्यानिमित्तानं दृष्टिक्षेप मध्ये या संबंधीची चर्चा केलेली होती. सो लक्षात ठेवा नाव काय, लचित बडफुकन, आसाम मधल्या अहोम साम्राज्याचे सरसेनापती. 400 वी जयंती त्यांची होती आणि सराई घाटची लढाई ही एक महत्वाचं आहे. सराई घाटच्या लढाईमध्ये मुघल सैन्यावर त्यांनी विजय मिळवला. सो हे 4-5 पॉईंट्स या स्लाईडच्या निमित्तानं आपल्याला बघता येते. पुढची जी आहे ती आदिवासी. हिंदीमध्ये जनजाती हा शब्द वापरला जातो, मराठीत आदिवासी हा शब्द वापरला जाईल. सो आदिवासी गौरव दिवस कधी हा एक प्रश्न विचारला जाईल, किंवा झारखंडचा स्थापना दिवस कधी हा फारसा काही एवढा महत्वाचा प्रश्न नाहीये. पण 15 नोव्हेंबर ही जी डेट आहे हा बिरसा मुंडा झारखंड मधलं एक महत्वाचं नाव तत्कालीन बिहार मधलं आणि आदिवासी समाजाचे हे नेते त्यांचा जन्मदिवस किंवा जयंती या दिवशी साजरी केली जाते. आणि याच दिवशी झारखंडची झारखंड हे राज्य स्थापन करण्यात आलं होतं 2000 साली. आणि केंद्र सरकार काय करत आहे सध्या बघा, अमृत महोत्सव आपण सध्या साजरा करतोय. सो या अमृत महोत्सवामध्ये आदिवासी समाजातर्फे आदिवासी परंपरा आणि त्यांचा शौर्य गाथा हे देशासमोर आणायचं काम सध्या चालू आहे. सो या अनुषंगानं एक अशी जी काही कॅरेक्टर्स आहेत किंवा चरित्र आहेत ही चरित्र देशासमोर त्यांची चरित्र गाथा आणण्याचा एक प्रोजेक्ट सध्या हातात घेतलेला आहे. सो या अनुषंगानं 15 नोव्हेंबर हा जो दिवस आहे भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीच्या निमित्तानं हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. सो आपल्याला थेटपणे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आदिवासी गौरव दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो किंवा कोणाचा तो जन्मदिवस आहे असाही प्रश्न विचारला जाईल. तर हा जन्मदिवस आहे बिरसा मुंडा यांचा. इंग्रजांविरुद्ध यांनी त्यावेळेस एक बंड पुकारलं होतं, या अनुषंगानं बिरसा मुंडा
हे इतिहासामध्ये माहिती आहे आपल्याला. सो पुढची जी एक महत्त्वाची न्यूज आपल्याला दृष्टिक्षेपमध्ये बघता येते की नरेंद्र मोदी यांनी 11व्या शतकातले भक्ती परंपरा किंवा भक्ती परंपरेचे जे संत आहेत, संत रामानुजाचार्य यांची 216 फूट उंच असणारी मूर्ती जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, याचं काय केलं अनावरण केलं. तो हा पुतळा कुठे आहे? हा पुतळा आहे शमशाबाद, हैदराबाद जवळच एक ठिकाण आहे शमशाबाद, या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण झालं. तो लक्षात ठेवा संत भक्ती परंपरेचे संत रामानुजाचार्य आणि यांचा कार्यकाल काय होता 11व्या शतकात, आणि याच पुतळ्याला काय म्हणतात स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. सो आपल्याला माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपल्याला माहिती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये आणि 182 मीटर उंच असणारा, सर्वात उंच असणारा पुतळा, आणि हा 216 फुटांचा आहे, बरं का, चुकून मी मीटर बोललो, 216 फुटांचा हा पुतळा शमशाबाद हैदराबाद जवळ 11व्या शतकातले हे संत आहेत, भक्ती परंपरेचे संत, त्यांचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पुढची एक 2022 मधली महत्वाची न्यूज होती, वर्ष संपायला आलं त्यावेळेस काशी तमिळ संगमम हा एक कार्यक्रम वाराणसीमध्ये घेण्यात आला होता, आणि हा कार्यक्रम कोणी घेतला असा प्रश्न आला तर BHU बनारस हिंदू विद्यापीठ जे आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि IIT मद्रास यांच्या संयुक्त विद्यमानातून किंवा भागीदारीतून वाराणसीमध्ये काशी तमिळ संगमम नावाचा एक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये दोन्ही, एक दक्षिणेतलं राज्य एक उत्तरेतलं राज्य, आणि या दोन्ही राज्यांच्या काही परंपरा किंवा काही साहित्य किंवा काही भक्ती परंपरा आहेत, तर या अनुषंगानं सगळी लोक एकत्र तिथं आली होती दोन्ही राज्यातली, आणि एक उत्सवाचं आयोजन तिथं करण्यात आलं. तर संगम साहित्य काय आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये संगम साहित्य होतं किंवा त्या संबंधीची थोडीशी माहिती आपण बघू. संगम हे प्राचीन तमिळ साहित्य म्हणून ओळखलं जातं, आणि हे जर अभिजात साहित्य म्हणून ओळखलं जातं यामध्ये जर आपण बघितलं तर हा कालावधी बघा आपल्याला माहिती असायला पाहिजे, 600 BC ते 300 BC या कालावधीमध्ये हे साहित्य निर्माण झालं. तो संगम साहित्य कुठल्या राज्यातलं साहित्य आहे तर तमिळ राज्यातलं हे साहित्य आहे, आणि 600 BC ते 300 BC या कालावधीमध्ये हे साहित्य निर्माण झालं होतं. सो काशी तमिळ संगमम ही गोष्ट एक लक्षात ठेवा. बनारस हिंदू विद्यापीठ आणि IIT मद्रास, वणक्कम, वणक्कम काशी, वणक्कम हा जो शब्द आहे, वणक्कम म्हणजे वेलकम तमिळ भाषेमध्ये, वणक्कम म्हणजे, तुम्ही जर दक्षिणेमधले तमिळ भाषेतले सिनेमे बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल वणक्कम म्हणजे स्वागत वगैरे या अर्थाने, नमस्कार या अर्थाने, वणक्कम काशी, काशी तमिळ संगमम 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये वाराणसी किंवा काशीमध्ये हा फेस्टिवल तो साजरा करण्यात आला. तो संगम साहित्य आणि या उत्सवाच्या अनुषंगाने आपण हे पॉइंट्स अभ्यासले. तो आपल्या या सिरीजबद्दल तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा, या नंबरवरती तुम्ही टेस्ट सिरीज आणि आपल्या कोर्सबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला स्पेशली कुठले पण मॅथ्सचे क्लास लावायचे असेल किंवा रिझनिंगचे क्लासेस लावायचे असतील किंवा मराठी व्याकरणचे सेपरेट क्लासेस लावायचे असतील किंवा GK मधल्या एखाद्या पार्टचा क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशी ही सेक्शनल कोर्स पण मिळेल, सेक्शनल टेस्ट पण, टेस्ट सेक्शनल नाही, टेस्ट मात्र काय असतील एकत्रित स्वरूपाच्या असतील. आपल्या टेस्टमध्ये वैशिष्ट्य काय असेल, 100 मार्काची टेस्ट आणि जसं 4 सेक्शनमध्ये जे प्रश्न आहेत तर त्या प्रत्येक सेक्शनचं, प्रत्येक प्रश्नाचं इत्यंभूत विश्लेषण किंवा त्याचं डिस्कशन घेतलं जाईल आपल्या टेस्टमध्ये. सो त्या अनुषंगानं त्या टेस्टची इन्क्वायरी करायची असेल तर या 2 नंबरवरती तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. वेळ आहे 10:00 ते 6:00. तो आय होप हे सगळे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदेशीर ठरतील, तुमच्या तयारीसाठी या सर्व डिस्कशनचा फायदा तुम्हाला होत असेल. तो
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी, ऑल द बेस्ट. हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की तुम्ही इतरांना पुढे फॉरवर्ड करा. सो थँक्यू व्हेरी मच. आज आपण थांबूया.